धर्मशास्त्रानुसार दसऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे, म्हणूनच साडेतीन मुहूर्तापैकी सर्वात मोठा मुहूर्त म्हणून दसऱ्याचं नाव घेतलं जातं आणि या दिवशी अतिशय चांगल्या पवित्र गोष्टींची सुरुवातही केली जाते आणि आज तोच दसरा आहे. या दसऱ्याच्या अनेक आख्यायिका आहेत की आजच्याच दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी जे पानाचं वाटप केलं जातं की सोनं म्हणून म्हटलं जातं त्याला, ते शमीचं झाड. एकंदरीत त्याच्या ह्या सर्व अनेक पारंपरिक घटना पौराणिक कथांची त्याला जोड असल्यामुळे दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज दसऱ्यानिमित्त आपण या मंदिरात आलोत. आपण पुजाऱ्यांकडून ऐकून घेऊयात की दसऱ्याचं काय अजून महत्त्व आहे. शमी पूजन असतात त्याऐवजी आपल्याचे पूजन करून त्यांचं आणून देवीचं चरणात ठेवतात. म्हणजे आपला वर्षभर चांगला विक्री व्हावं ह्यासाठी गरजेचं असतं. आणि होमच्या लास्ट शेवटचे दिवस असतात. अशा दिवशी होममध्ये नारळ टाकायला, त्यांच्या भावने उतरायला, वस्त्र जिथं टाकायला ते गरजे पडतात. तेवढंच परि बाहेर काय काय आख्यायिका काय आहे असं म्हटलं जातं की आज रावणाला रामाने मारलं होतं, काय आख्यायिका आहे ते पण विषय आहे. दुसरं म्हणजे अक्षय ह्या शमींचे पूजन जो आहे ते पूजन यासाठी करतं की पंचपांडवांनी अज्ञातवासात जातं, म्हणजे आपलं अस्त्र ते झाडाला त्यांनी घडून ठेवलं होतं. ते निमित्ताने ते झाड पवित्र झालं. नंतर श्रीकृष्ण यांच्या वस्त्र त्यांना अस्त्र परत दिलं. त्या निमित्ताने ते झाडाचं पूजन असतं. ते पूजा केलं मात्र म्हणजे वर्षभर चांगलं व्हावे हे त्याचे उद्दिष्ट असतं. तर पौराणिकामध्ये खूप खूप कारण असतं. तसं डेटप्रमाणे ते डेटला घडत घडत गेलं आहे ना. तसं तर आपला एक चांगला प्रकार मानून रामाचं याद म्हणजे राजा आणि तसं हे श्रीकृष्ण भगवानच्या यादसाठी आजच्या दिवस दसऱ्याचं विशेष महत्त्व असतं. आणि देवी अर्चनाच्या शेवटच्या दिवस असतात. नवमी झाल्यानंतर दसरा येतो. त्याप्रमाणे आजचं भवन त्याचे पण राजा इम्पॉर्टंट.